नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील तसेच काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला व त्याला काय बाजारभाव निघाले सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो सर्वात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज चाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती एक्स्ट्रा सुपर फुलगोळा साईज कांद्याच्या एक दोन लॉटला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले त्याखालो काल मुक्कल साईज कांदे एक हजार दोनशे ते एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टा सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगडी तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जोड बदला चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मित्रांनो कालची एक्सपोर्टची स्थिती आपण जाणून घेऊयात काल मित्रांनो एक्सपोर्ट ही कमी झालेली आहे म्हणजेच गोजादंगा बॉर्डर येथून काल फक्त एकवीस ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला तर मेहंदीपूर बॉर्डर येथून तिवी त्र्याहत्तर ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला हिली बॉर्डर इथून एकतीस ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला म्हणजेच काल फक्त एकशे पंचवीस ट्रक कांदा हा एक्सपोर्ट झालेला आहे म्हणजेच एक्सपोर्ट ही एक। काल कमी झालेली आहे तर बाजारभावाचा जर विचार केला तर बाजारभावही काल कमी निघालेले आहेत म्हणजेच साडे तेवीस रुपयापर्यंत काही चांगले वक्कल साडेपंचवीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त काल एक्सपोर्ट कांद्याला बाजार भावने आहेत एक्सपोर्ट कांदा भावातही घसरण काल पावयास मिळालेला आहे तर मित्रांनो आज गोजेदंगा बॉर्डर येथे एकशे एक्कावन्न ट्रक ह्या वेटिंगवर आहेत एक्सपोर्ट होण्यासाठी तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा